स्वामी समर्थ मस्तपैकी ही पूजा झालेली आहे आणि आजचा खास दिवस आहे म्हणजे माझ्या मुलाचा म्हणजेच की यचा आज बर्थडे आहे तर आज त्याचीच त्याचाच हा ब्लॉग असणार आहे. तर आता सध्या तर त्याला आम्ही स्कूलला सोडायला चाललो आहे आणि त्याची इच्छा होती की डॅडूनी म्हणजेच त्याच्या पप्पाने तो पप्पांना डॅडू बोलतो तर त्यांनी सोडायला यावं आणि मी पण गाडीमध्ये आहे आणि आज स्कूलला फोर व्हीलर घेऊन जायचं त्याची खूप इच्छा होती. तर जी इच्छा आज आहे तर कम्प्लीट करायलाच पाहिजे. ज्या ज्या इच्छा मुलांच्या असतील त्यांचा त्या दिवसात त्या दिवशी मूड हाफ करणे पण आपल्याला चांगलं वाटत नाही. तर स्कूल आलेली आहे, मस्तपैकी चाललं आहे, वॉचमॅन आहेत आणि ही याची स्कूल आहे. तर मी अशी छोटीशी क्लिप घेतली आहे दाखवण्यासाठी की ही स्कूल आहे याची आणि मस्तपैकी आता आम्ही घरी परत चाललो. नंतर आज त्याची स्पेशल पावभाजी बनवलेली, त्याला टिफिनला पावभाजी दिलेली, आता ही माझ्यासाठी मी गरम करत आहे. तर हे सगळ्या भाज्या वगैरे धुवून ठेवल्या आहेत. नंतर गुलाबजाम पण त्याचं फेवरेट आहे ते केलेलं आहे. नंतर दुपारची वेळ आली, मी यशला घ्यायला आलेली, त्यामुळे यशचा ग्रुप तुम्ही बघा त्याचा आज बड्डे. तर मस्त मित्र त्याला एकदम चेअरअप करत आहेत, मस्त एकदम हे करत आहेत आणि त्यांना माहिती मी ब्लॉगिंग करते मुलांना तर त्यामुळे ते जास्त हे करत आहेत. नंतर ही क्लिप आहे की त्याला ॲडव्हान्समध्ये वॉच पाहिजे होतं, म्हणजे त्याचा आता किती म्हणजे पाचवीला असेल तेव्हा त्याला गिफ्ट दिलेलं वॉच त्याच्या मावशीने म्हणजे मावस मावशीने वॉच दिलेलं. तर तेच वॉच तो आत्तापर्यंत यूज करत होता एवढ्या वर्ष. तर त्याची इच्छा होती की त्याला वॉच घ्यायचा होता. तर आम्ही सगळ्या कॅपिटलमध्ये वॉच हे करत होतो आणि शेवटी त्याने चूज केला तर मी नंतर दाखवले तुम्हाला. नंतर शॉपिंग करता करता मस्त गणपतीचा कारखाना म्हणजे जिथे गणपती बनवतात किंवा पेंटिंग वेळ चालू असतं तिथे गेलो आणि तिथे जाऊ ते बघून जाण्याचीच इच्छा होते. तर थोडे क्लिप मी घेतली आणि मला खूप छान छान गणपती दिसलेले आहेत. तर आत्ता आम्ही एका शॉपमध्ये आलो आहे. मिस्टरांना माझ्या हे हँगिंगवाले असतात ना साऊंडवाले ते खूप आवडतात. ते माझ्या गॅलरीमध्ये छोटे होते ते शॉपिंग हे रामा एक शॉप आहे त्यांचं शिफ्टिंग होणार होतं आणि खूप साऱ्या ह्याच्या वस्तूंवर डिस्काउंट मिळणार होतं. तर हे पण घ्यायची इच्छा होती आणि हे आमच्या छोट्या आहे गॅलरीत ते मोठं घेतलेलं आहे आणि त्यांना खूप आवडतं. त्याचबरोबर ते मी बोलले ना त्यांचं शिफ्टिंग होत आहे तर प्रत्येक ह्याच्यावर डिस्काउंट आहे आणि ही फुलं वगैरे फ्लावर आहेत ना आर्टिफिशियल फ्लावर आहेत 50 रुपयाला सगळे फ्लावर जितके पण घ्या 50 रुपयाला म्हणजे एक. तर असं मी घेतलेलं आहे आणि यश आता तुम्हाला वॉच दाखवतो आहे. तर वॉच घेतलेलं आहे टायटनचं आणि
स्कूलमध्ये की नाही स्मार्ट वॉच चालत नाही, तर माझ्याकडे ते स्मार्ट वॉच पडून आहे पण ते स्कूलमध्ये चालत नाही, त्यासाठी असं घ्यावंच लागलं. तर स्कूलसाठी हे बेटर आहे असं मला वाटतं आणि छानपैकी घेतलेलं आहे. तर आम्ही पोस्ट ऑफिसमध्ये का आलो असेल, पोस्ट ऑफिसमध्ये आमचं काम काय आहे, तर हे पोस्ट ऑफिस म्हणजे रेस्टॉरंट आहे, म्हणजे हॉटेल आहे. आणि बर्थडे आम्ही सिंपल साधा केलेला आहे, कारण गेल्या वर्षी खूप मोठा केलेला, यावर्षी फक्त ओवाळलेला आहे. आणि हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलेलो आहे आणि श्रावण महिना आहे त्यामुळे नॉनव्हेज तर खाता येत नाही. आणि हे हॉटेल वसईमध्ये आहे, वसई वेस्टमध्ये नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध जास्त आहे, म्हणजे नॉनव्हेजचे सगळे आयटम खूप छान भेटतात इथे. आम्ही याच्या आधी पण गेलेलो आहोत, ही सेकंड टाईम आहे. थोडं कॉस्टली वगैरे आहे कारण की तेवढं रेस्टॉरंटमध्ये तर असतंच असतं. तर मी थोडंसं शूट केलेलं आहे आणि गेल्या वेळी आम्ही इथे बसलेलो कारण की खूप जण होते तेव्हा. आता जसं बुक असेल त्यामुळे आपल्याला काही छोटी जागा पण आपण म्हणजे जेवढी माणसं असेल तशी अवेलेबल असते आणि काय काय रिझर्व पण असतात जागा. आणि मुलं वगैरे मस्ती करत असतील किंवा आपल्याला जेवून देत नसतील किंवा त्यांना कंटाळा आला असेल तर ते इथे प्ले करतील, खेळतील, तर हे मुलांसाठी केलं आहे. आणि हे जे मी तुम्हाला हे तर यशने सगळं मागवलेलं आहे, जे पण आहे ते यश आवडीचं आहे. आणि याच्यामध्ये हे तर सूप आहे, बटाट्याचं ते क्रिस्पीवालं होतं ते, नंतर पनीर तंदुरी पनीर घेतलं होतं आणि नंतर हे छोटे छोटे मोमोज, ह्याचं नाव वेगळंच आहे पण मी मोमो बड्डे असल्या कारणाने त्यांच्याकडनंच हे फ्रीमध्ये होतं केक वगैरे, तर कॉम्प्लिमेंटरी बोलतात ना तर ते होतं, तर केक दिलेला आहे. आणि छोटंसं सेलिब्रेशन आमचं पण झालेलं आहे मस्तपैकी, पण तो थोडा लास्टतो त्यामुळे थोडा एन्जॉय करत नाही येतो, इकडे तिकडे बघतो आहे कोण आपल्याकडे बघतं आहे का. नंतर आमचं सगळं झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता बिल ह्याच्यामधून आलेलं आहे पोस्ट डब्यामधून. आणि खूप छान थीम त्यांनी ठेवलेली आहे, पोस्ट ऑफिस आहे म्हणून बिल पण असं अशा प्रकारे ठेवलेलं आहे ह्याच्यातून येत आहे. तर अशा प्रकारे हा बर्थडे व्लॉग झालेला आहे. आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा, सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. चला तर मग बाय बाय. Thank you.